उल्लासनगर शिवसेना में उद्धव ठाकरे गुट और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुट के बीच आरोप प्रत्यारोप चल रहे हैं। उद्धव ठाकरे गुट का आरोप है कि शिंदे गुट पदाधिकारियों पर झूठी केस दाखिल करवा रहा है। विषय असा आहे की सध्याच्या राजकारणामध्ये आपण बघत असाल की खोट्या नाटे तक्रारी शिवसैनिकांवर निष्ठावंत शिवसैनिकावर दाखल होत आहेत। असाच एक प्रकार आमचे युवासेनेचे शहराधिकारी बाळा श्रीखंडे यांच्या बाबतीत झालेला आहे। कोणीतरी कार्यकर्ता येतो आणि एनसी दाखल करतो आणि एनसी दाखल झाल्यावर पूर्वीची एक केस असलेले बॉन्ड दिलेले एसीपी कार्यालयामध्ये त्या बॉन्ड रद्द करण्याची मागणी लगेच पोलीस अधिकारी करत आहेत। त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या केसेसचा जे काही दाखल झालेलं आहे ज्यांनी दाखल केलं आहे त्याचा शहानिशा करायला पाहिजे। सत्यता असेल तर ठीक आहे, पण ती घटना घडलीच नाही आणि खोटे जर गुन्हे दाखल होणार असतील आणि त्याच्यावरून नाक त्रास आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देणार असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला आम्हाला शिवसेनेला निष्ठावंतांच्या शिवसैनिकाला द्यावाच लागेल। तो देणे ते उत्तर मागण्यासाठी आज सर्व शिवसेना निष्ठावंतांची शिवसैनिका शिवसेना या ठिकाणी आली होती, परंतु पोलीस निरीक्षक या ठिकाणी आज हजर नव्हते, ते रजेवर आहेत। आज त्यांचे जे काही गुन्हे अन्वय शाखेचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन आम्ही लेखी निवेदन दिलेले आहे। उद्या एसीपी साहेबांचीही भेट आम्ही घेणार, परवा डीसीपी साहेबांची भेट घेणार, या सर्व विषयावर चर्चा करून जर अशा प्रकारच्या ज्या काही खोटे गुन्हे दाखल होणार असतील त्या गुन्हे दाखल न करता सहानिशा न करता दाखल केले गेले तर ह्यापेक्षा उद्रेक आंदोलन मोठं आंदोलन शिवसेना करेल याची नोंद पोलीस विभागाने घ्यावी। खोटे गुन्हे दाखल करण्याचे कोणी जाते ते सांगण्याची कोणाला गरज नाही। पोलीस अधिकारी काय करतात, कुठे जातात, कोणाशी बोलतात, त्या शाळेमध्ये आम्ही हेडमास्टर होतो, त्या शाळेत हे आता विद्यार्थी आहेत, त्या शाळेमध्ये जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल कोण करू शकतो याची आम्हाला कल्पना आहे, पब्लिकलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे। दबावतंत्रामध्ये काम करतं नक्की 100% इथेच नाही महाराष्ट्रामध्ये, आणि त्या दबावतंत्रामध्ये त्यांनी काम करू नये। राजकारणात कधी काय होऊ शकतं त्याची त्यांनी नोंद ठेवावी। या ठिकाणी वातावरण तुम्ही पाहताय, कारण एकच आहे की पोलिसांनी पक्षपातीपणे कारवाई करायचं काम सुरू ठेवलेलं आहे। याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण खास करून एक नंबरच्या पोलिसांनी जास्त केलं आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे, आणि ती वस्तुस्थिती म्हणून त्याचा उद्रेक सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। म्हणजे आणीबाणी काळामध्ये जशी परिस्थिती तशी परिस्थिती महाराष्ट्रात आता सुरू झालेली आहे। केंद्राचे अधिकारी पक्षपातीपणे कारवाई करतात हे जगजाहीर आहे, पण महाराष्ट्रातले पोलीस अधिकारी लोकांचा विश्वास आहे, पण विश्वासाची परीक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी पाहू नये। त्यांनी सरकारी लोकसेवक म्हणून काम करावं, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करू नये। खोट्या केसेस दाखल करायच्या त्या आधारे बॉन्ड लिहून घ्यायचे आणि ते बॉन्ड कॅन्सल करण्यासाठी पुन्हा खोट्या तक्रारी दाखल करायचे अशा प्रकारचं षडयंत्र या ठिकाणी आहे। आणि दुर्दैवाची बाब म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत असं वाटतं आहे, कारण एवढ्या तातडीने तो बॉन्ड कॅन्सल करण्यासाठी खरं असेल नक्कीच त्या गुन्हेगाराला तशी शिक्षा करा किंवा तशी शिफारस करा, पण खोट्या केसेसच्या आधारे कारवाई होते आणि पुन्हा त्याला पुष्टी तशीच केली जाते यामध्ये पोलीस अधिकारी असल्याचं सामील असल्याचा संशय येतो आणि ते दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे। वेळीच पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व वरिष्ठ या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उल्हासनगरमधील पोलिसांना मी विनंती करतो की आपण जागे राहा, जागे व्हा, कुणाचे हस्तक म्हणून काम करू नका। जे असेल ते खरी कारवाई करा, किंवा निर्दोष असतील तर त्यांच्यावर तशी चौकशी करून त्यांना सोडा आणि खोट्या केसेस करणार त्याच्यावर कारवाई करा। तसं करणार नसाल तर तुमच्या विरुद्ध पोलिसांविरुद्ध आम्ही पोलिसांची प्रतिष्ठा सांभाळणारी लोक आहोत। बाळासाहेबांनी आम्हाला पोलिसांची कदर करायला, दिघे साहेबांनी पोलिसांची कदर करायला, पोलिसांची दिवस रात्र मेहनत घेतात त्यांची कदर करण्यासाठी आम्हाला शिकवलेलं आहे, परंतु अशा प्रकारची कारवाई जरी होत असेल ते चुकीचं आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आहेत। मी पुन्हा एकदा निक्षून सांगतो की खोट्या केसेस करू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।